आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मटण दराबाबत प्रांत कार्यालयात बैठक, आम्ही सारे खवय्ये यांच्या वतीनं निवेदन. इचलकरंजी शहरामध्ये मटण दराबाबत सामाजिक संस्था व मटण विक्रेते यांची आज प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. तसेच नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना आम्ही सारे खवय्ये व दोस्ती दिल से दिल तक यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर जिल्हा खाटिक समाज बांधव व सामाजिक संस्था यांची मटण दराबाबत कोल्हापूर येथे बैठक झाली. त्यामध्ये मटणाचा दर प्रति किलो 480 रुपये ठेवण्याचा मुद्दा मांडण्यात आला. तसेच इचलकरंजी शहरात ही खाटिक बांधवांनी कोल्हापूरप्रमाणे 480 रुपये प्रति किलो दर करावा या मागणीसाठी आज आम्ही सारे खवय्ये व दोस्ती दिल से दिल तक या वतीनं नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं. तर यावेळी खाटिक बांधवांनी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देऊन सहकार्य करावं. त्यानंतर जानेवारी 2020 पहिल्या आठवड्यात या संदर्भात बैठक घेऊ असं सांगण्यात आलं. यावेळी बैठकीत जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असे मटण विक्रेते असोसिएशनच्या सभासदांनी सांगितलं. यावेळी पैलवान अमृत भोसले, प्रमोद इदाते, रमेश धोत्रे, राजू नधाप तसेच मटण विक्रेते असोसिएशनचे रमेश इंगवले, नागेश शेटके, दिलीप ढोकळे, समीर आलासे आदी उपस्थित होते.